काझीपेठ एक्सप्रेसमध्ये विसरलेले 7 लाख रुपयांचे दागिने रेल्वे सुरक्षा दलाच्या RPF जवानांनी शोधून काढून त्या प्रवाशाला परत केले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वारे वाहू लागले आहेत. काल रात्री काझीपेठ एक्सप्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST स्टेशनवर आली तेव्हा एका प्रवाशाला त्याचे दागिने विसरल्याचे लक्षात आले. त्यात त्याच्या पत्नीचे सोन्याचे दागिने आणि काही मौल्यवान हिरे होते. प्रवाशाने तात्काळ RPF जवानांशी संपर्क साधला आणि त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली. RPF जवान रंजन तेलंग यांनी तात्काळ कारवाई करत CCTV कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी सुरू केली. फुटेजमध्ये त्यांना दिसून आले की प्रवासी ट्रेनमधून उतरताना त्यांची बॅग पडली आणि त्यातून दागिने बाहेर पडले. जवानांनी त्वरित बॅग शोधून काढली आणि त्यातील दागिने सुरक्षितपणे ताब्यात घेतले. प्रवाशाला त्याचे दागिने परत मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे वारे वाहू लागले. त्याने RPF जवानांचे आभार मानले आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि कार्यक्षमतेचे कौतुक केले. RPF जवान रंजन तेलंग यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेची आणि कार्यक्षमतेची दखल घेण्यात आली आहे.